वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर फ्रेंड्स, हा आहे मॉर्निंग रुटीनचा ब्लॉग. तर आत्ता या ठिकाणी आपण माझ्या किचनमध्ये बनवणार आहोत लंच. स्पेशल अशी एक डिश बनवणार आहे जी असणार आहे झणझणीत अशी महाराष्ट्रीयन गावरान थाळी बनवणार आहोत. तर ती कशी बनवायची, चला तर या ठिकाणी मी एक कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, कोथिंबीर घेतलीये, त्याचबरोबर हिरवी मिरची घेतलेली आहे. तर ती मी छान अशी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. त्याचबरोबर लसूण घेतलेला आहे, ठेचून घेतलेला, आणि कढीपत्ता, एवढं सगळं साहित्य घेतलंय. त्याचबरोबर एक वाटी मी घेतलेला आहे बेसन, आणि तुम्ही बघू शकताय ते जे बेसन आहे त्याच्यामध्ये छान असं पाणी टाकून मी त्याच्या जेवढ्या काही गुठळ्या आहेत त्या मी मोडून घेत आहे. तर एक स्लरी टाईपमध्ये अशा पद्धतीचं बेसन आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर आता पॅन पण छान तापलेला आहे, मोहरी टाकून घ्यायचे, जिरे टाकायचे आहेत, कढीपत्ता टाकायचा आहे, आणि यामध्ये टाकणार आहोत आपण कांदा. तर विचार करत असाल की आता आपण आज नेमकं बनवणार काय आहोत. तर फ्रेंड्स, सिंहगडावर जसं झणझणीत असं हिरव्या मिरचीचं बेसन मिळतं, म्हणजे त्याला आपण पिठलं म्हणतो, सेम आपण आज तेच बनवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता कांदा छान तळत आलेला आहे, त्याच्यामध्ये मी लसूण सध्या टाकलेला आहे, ठेचून घेतलेला, छान असं गोल्डन ब्राऊन रंग झाला की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हिरवी मिरची जी आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. तर त्या हिरव्या मिरचीला आपल्याला एक 2 ते 3 मिनटं छान असं कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे, त्यामुळे हिरव्या मिरचीचा जो काही कच्चेपणा असतो तो आपला कम्प्लिटली निघून जाणार आहे. तर आता हे सगळं छान परतल्याच्या नंतर आपण यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो. तर टोमॅटो मी छान असा गावरान टोमॅटो घेतलेला आहे, तर तो पण मी घेतलेला आहे अर्धा, छान असा बारीक चिरून घेतलेला आहे. त्याला सध्या छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकताय, आणि थोडं थोडं चमच्याच्या साह्याने प्रेस करायचं, जेणेकरून आपला जो टोमॅटो आहे तो थोडा सॉफ्ट व्हायला मदत होईल. त्यानंतर आपण टाकणार आहोत 1/4 चमचा हळद, ज्यामुळे आपल्या बेसनला छान असा कलर येणार आहे, आणि बेसनला चवीनुसार मीठ टाकणार आहोत, जेवढं तुम्हाला लागतं तेवढं. तर आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय टोमॅटो छान असा परतला आहे, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी. तर या ठिकाणी पाणी गरम टाकायची गरज नाही, कारण ऑलरेडी कोमट पाणी करून घेतलं तरी पण चालेल, किंवा गार पाण्याचा वापर केला तरी पण चालेल, काहीच इश्यू नाही. तर ते टाकायचं, त्यानंतर आपण जे बेसनची जी स्लरी बनवून घेतली होती ती टाकायची. तर तुम्ही बघू शकताय खूप जास्त असं त्याला फेटून घ्यायचं पटपट, ज्यामुळे आपल्या बेसनच्या ज्या काही गुठळ्या आहेत त्या होत नाहीत, आणि जे बेसन आहे ते विदाऊट गुठळ्यांचं खूप छान असं बनतं. तुम्ही बघू शकता एकही गुठळी नाही आहे, आणि जे दिसतंय तुम्हाला ते आहे कांदा, टोमॅटो, जे आपलं सामान आहे. तर आपलं बेसन छान बनून तयार झाले, ते पलीकडच्या गॅसवरती ठेवलंय. तर आता या ठिकाणी आपण बनवणार आहोत एक भाजी. त्यासाठी पॅन, म्हणजे जो आपला लोखंडी तवा आहे तो छान गरम झालाय, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचंय, मोहरी जिरे टाकायचे, कढीपत्ता टाकायचा आहे, आणि लसूण छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. आता लसूण थोडासा परतत आला की ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गवारीच्या शेंगा. तर विचार करत असाल की सिंहगडावर थोडीच गवारीच्या शेंगा मिळतात, परंतु आपण घरीच बनवणार आहोत एक झणझणीत अशी महाराष्ट्रीयन थाळी. तर बेसन असणार आहे, 2-3 चटण्या पण असणार आहे. तर मग त्यासोबतच मी जशी गावाकडच्या स्टाईलवरती तव्यावरती जी भाजी करतो आपण, सेम तशीच करणार आहे. तर ह्याची टेस्ट ट्रस्ट मी एवढी भारी लागते ना, नक्कीच अशा गवारीच्या शेंगा तव्यावरती फ्राय करून पहा, खूप छान लागतात, चविष्ट लागतात, आणि लवकर पण होतात. तर तुम्ही बघू शकताय 2 ते 3 मिनिट छान असं परतून घेतलंय, तर थोड्या सॉफ्ट झाल्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला कोथिंबीर, आणि याला एक छान असं हलवून घ्यायचंय. जोपर्यंत परतून घ्यायचंय तोपर्यंत ते छान अशा मऊ नरम होत नाही तोपर्यंत, आणि नंतर याला झाकण ठेवायचं, जेणेकरून ते छान अशा नरम होतात. तर तुम्ही इकडे बघू शकता बेसन पण छान आपलं मंद गॅसवरती शिजलेलं आहे, खूप छान झालंय बेसन. तर नक्की ट्राय करून पहा. आता आपली भाजी बघूया कुठपर्यंत आली आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय भाजीचं जे काही झाकण आहे ते आपल्याला काढून घ्यायचंय, आणि भाजी बघायची आपल्याला शिजली आहे की नाही तर, कारण आपण ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत. तर तुम्ही बघू शकताय शेंगा आपल्या छान अशा शिजलेल्या आहेत. आधी शेंगा शिजून घ्यायच्या, आणि नंतरच आपल्याला ह्याच्यावरती टाकून घ्यायचंय लाल तिखट. त्यानंतर टाकणार आहोत भाजून घेतलेल्या दाण्याचा कूट, तर तो मी टाकलेला आहे 2 चमचे, जेवढं तुम्हाला हवं असेल तेवढं, आणि मीठ तर आपण ऑलरेडी टाकलेलं आहे.
तर हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर शेंगा छान अशा शिजलेल्या आहेत त्यामुळे अगदी 2-3 मिनटं परतून घ्यायचं, जास्त परतून घ्यायची पण गरज नाही. तर आपली भाजी सध्या झालेली आहे. तर आता आपण बनवणार आहोत भाकरी, कारण आपण गावरान थाळी बनवणार आहोत तर भाकरीशिवाय ती अपूर्णच आहे. तर आज आपण बनवणार आहोत भाकरी, त्या पण अगदी मऊ सूत आणि पांढऱ्या शुभ्र, त्या पण टम्म फुगलेल्या. तर या ठिकाणी मला जेवढ्या काही भाकरी बनवायच्या आहेत त्याचं मी एकदाच पीठ चाळून घेतलेलं आहे. एक एक असं मी नाही करत, एकदाच करून घेते आणि त्याला जेवढं पाणी लागतं तेवढं टाकून छान असतं त्याची एक कणिक तिंबून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी 4 भाकरी बनवणार होते. तर 4ही भाकरीचं मी जे कणिक आहे ती आधीच तिंबून घेतलेली आहे, कारण प्रत्येक वेळेस ते पीठमध्ये पाणी टाका परत तो उंडा मळा हे करण्यापेक्षा एकदाच मी मळून घेते. तर तुम्ही बघू शकताय जेवढी मला भाकरी बनवायच्या होत्या, म्हणजे 4 भाकरी बनवायच्या होत्या, तर जेवढ्या साईजच्या बनवायच्या होत्या तेवढ्या साईजच्या मी ते छान अशा पार्टिशन त्याचे करून घेतलेले आहेत. म्हणजे त्या सर्व ज्या भाकरी आहेत त्या आपल्या सेम एकसारख्या होतात. तर आता तुम्ही बघू शकता त्याचे छान असे गोळे करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला भाकरी बनवायची आहे, तर त्याच्यासाठी छान असं पाण्याचा हात घ्यायचा, त्या कणिकला छान असं मळून घ्यायचे, गोल करायचे, परत पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि त्याला छान असं दोन्ही हाताच्या सहाय्याने थोडंसं मोठं करून घ्यायचे. त्यानंतर पीठ पसरून घ्यायचं आहे आणि भाकरी थापून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, पहिल्यांदा ना मला भाकरी जमतच नव्हत्या, परंतु लग्न झाल्याच्या नंतर पण जमायच्या नाही, मम्मीकडे पण नाही जमायच्या. परंतु मग मी नंतर असंच जशा असतील तशा तोडक्या मोडक्या कशा पण बनवायचे. परंतु तुम्ही आता माझ्या जर भाकरी बघितल्या तर कोणीच म्हणणार नाही की मला भाकरी येणार नाहीत किंवा येत नव्हत्या, एवढ्या परफेक्ट अशा मी बनवते. तर तुम्ही ते बघू शकता छान अशी भाकरी आपली बनून झालेली आहे. तिला छान असं पाणी लावून घ्यायचं आहे, तर कुठेच भाकरीचा जो भाग आहे तो कोरडा ठेवायचा नाही आहे. पाणी लावून घ्यायचं आहे, एक साईड खालची साईड आपल्याला कम्प्लिटली शेकून घ्यायचे जोपर्यंत त्याचं वरचं पाणी जे आहे ते आपलं छान असं सुकत नाही तोपर्यंत. आता गॅसची फ्लेम फुल केली तरी पण चालेल. तुम्ही बघू शकताय बॅक साईड सध्या छान अशी भाजलेली आहे. तर आता आपण जी फ्रंट साईड आहे ती भाजून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता टम्म फुगलेली आहे आणि एकदम अशी पांढरी शुभ्र झालेली आहे आणि आहे की नाही गोल गरगरीत. तर आत्ता आता जमायल्यात आणि खूप छान होतात, नक्की ट्राय करून पहा. तर बघू शकता आपल्या भाकरी सध्या झालेल्या आहेत. जेवढ्या मी 3-4 बनवल्या होत्या त्या शेंगाची भाजी सध्या झालेली आहे आणि आपलं बेसन सध्या झालेलं आहे. तर आता आपण ताट वाढायला घेऊया, कारण झालेला आहे जेवायचा टाईम. तर तुम्ही इथे बघू शकता मी भाकरी वाढलेली आहे. तर ही चटणी आहे कैरीची चटणी, जी आपण कैरीची चटणी बनवतो ना कच्च्या कैरीची, ती बनवलेली आहे. त्यानंतर खोबरं आणि लसणाची चटणी आहे, ती सध्या दोन्ही चटण्या अतिशय झणझणीत आहेत. त्याचबरोबर छान अशी तव्यावरती खालीवर केलेली किंवा फ्राय केलेली शेंगाची भाजी आणि आपलं झालेलं आहे हिरव्या मिरचीचं झणझणीत असं पिठलं. त्यानंतर मी या ठिकाणी ठेवलेला आहे ओला पातीचा कांदा. तर तुम्ही भाजी बघू शकताय, माउथ वॉटरिंग आहे एवढं, म्हणजे थाळी इतकी अप्रतिम झाली होती ना की पूर्ण असं कम्प्लिटली गावाकडचं जेवण झालं होतं आणि मस्त गावरान झणझणीत बेत आपला तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. थँक्यू फॉर वॉचिंग.